आपण वेगळं काहीतरी करायचं, आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तो वेगळं काहीतरी करायचं. त्यामुळे मग मिमिक्री केली, मिमिक्री लोकांना आवडली, पुढच्या भागामध्ये गेले, तिथे मी रजनीकांत अम्मा नावाचा एक परफॉर्मन्स केला. रजनीकांत सगळ्यांनाच माहिती आहे, सुपरस्टार रजनीकांत. त्याच्या आईची भूमिका केली, ती मी लिहिली आणि एका रात्रीत तो परफॉर्मन्स मी बसवला. म्हणजे अशी वेळ आलेली होती की आता मी रडत रडत घरी जावं, पण मला माहित होतं की मी रडत रडत घरी जाण्यासाठी इथे आलेली नाही आहे. घरी जायचं तर जिंकून जायचं आणि झेंडा फडकवायचा आपला असं ठरवलेलं होतं. आय वॉज इन हैदराबाद आणि तिथे मी स्वलिखित ती उत्स्फूर्त स्क्रिप्ट सादर केली. परिस्थिती तुम्हाला बिघडवायला आलेली नसते. द प्रॉब्लेम इज नॉट टू ब्रेक यू बट टू मेक यू, ती तुम्हाला घडवायला आलेली असते.